पुरस्कृत करण्यात आलेले आहे। ते गावदेवी एंटरप्राइजेसचे ओनर सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच वागडी नरेश शेटपाणी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। नरेश शेटपाणी साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे। तत्पूर्वी मान्यवरांना इथे सन्मानित केलं जात आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि त्याचबरोबर संचालक ट्रॉफीचे डेचे यशस्वी आयोजक सन्माननीय संतोदादा पाटील साहेबांचा यथोचित तिथे सन्मान केला जात आहे। की एक शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व की ज्या प्रकारे नद्या संत बाबांनी शांतीचा संदेश देतात त्याप्रमाणे एक शांत आणि संयमी स्वभावाचे व्यक्तिमत्व संतोष पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे ऑर्गनायझर विजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते मायेचे उबदार शाल आणि स्वर्गीय विष्णू ठाकूर स्मृती चषकाचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे गौरव केला जात आहे। सन्माननीय संतोदादा पाटील साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे। त्याच्यानंतर ऋषी घरात यांचा इथे सन्मान केला जाईल। ऋषी घरात निश्चित स्वरूपात सातत्याने क्रिकेटला धर्म मानणारे एक व्यक्तिमत्व की निश्चित स्वरूपात काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू समाजाला या उक्तीप्रमाणे एक संयमी आणि मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्व सन्माननीय ऋषी घरात यांचा येतोचे सन्मान विजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते स्वर्गीय विष्णू ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून सन्मान इथे केला जात आहे। त्याच्यानंतर सन्माननीय जितेंद्र पाटील हरिग्राम यांचं स्वागत इथे केलं जाईल। विजय ठाकूर यांच्यावर असणारे प्रेम प्रेमास्त खऱ्या अर्थाने आज श्री हरिग्राम क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी जितेंद्र पाटील यांचं इथे आगमन झाल्यानंतर त्यांचा येतोचे सन्मान स्वर्गीय विष्णू ठाकूर स्मृती चषकाचे ऑर्गनायझर विजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे। त्यानंतर सन्माननीय घरत यांना आम्ही इथे आमंत्रित करतो। प्रमोद घरत, प्रमोद यायचे आपण, आपला येतोचे सन्मान इथे केलं जाईल। प्रमोद घरत यांचा येतोचे सन्मान स्वर्गीय विष्णू ठाकूर क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्वे सर्वा कुशल कल्पक नेतृत्व सन्माननीय विजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते केले जात आहे। विजय ठाकूर म्हटलं तर एकेकाळचे आकुर्ली गावचे एक लेजंड क्रिकेटर ज्याने आकुर्ली क्रिकेट संघाला दिशा आणि गती दाखवण्याचं काम सातत्याने आपल्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे। एक अष्टपैलू नामवंत क्रिकेटर विजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे। तर सन्माननीय वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नरेश पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। तर नरेश पाटील साहेब आपण यावं आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या ऑर्गनायझर विजय ठाकूर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे। नाणेफेक सुद्धा इथे केली जाणार आहे। इथे श्रीकृष्ण इलेव्हन क्रिकेट संघाचे संघनायक रुपेश यांचं आगमन इथे झालेलं आहे। रुपेश आपलं मनपूर्वक स्वागत आहे। या स्पर्धेचा निश्चित स्वरूपात तर नाणेफेक केली जात आहे। सन्माननीय संतोदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो। तर नाणेफेकीचा कौल अकोली क्रिकेट संघाच्या बाजूने लागलाय। स्वप्नील तुम्हाला दोन्ही क्रिकेट संघाला विजय ठाकूर यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा, संतोदादांच्या वतीने शुभेच्छा आहेत। नाणेफेक जिंकली आपला निर्णय काय असणार आहे? फलंदाजी करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। स्वर्गीय विष्णू ठाकूर क्रिकेट स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली, एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं काय वाटलं आपलं आयोजन? आयोजन खूप सुंदर आहे, नशीब चांगले आहेत म्हणून एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला भेटते। खूप खूप शुभेच्छा देण्याकरता विजय ठाकूर यांच्या वतीने संघनायक, किती धावा बनवण्याचं तुमचं मानस असेल? क्षेत्ररक्षण आहे आमचा, जवळजवळ 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। आयोजनाबद्दल काय सांगाल? तुम्ही नागझरून आल्या, यमडीसीमध्ये नेहमी खेळत असता, इथे प्रथम तर तुम्हाला खेळण्याची संधी प्राप्त झाली, विजय ठाकूर यांच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? विजय शेट यांचा आभार मानतो, आम्हाला खेळण्याची संधी दिली, कारण आम्हाला इथे खेळायलाच नव्हतं भेटलं, भरपूर वर्ष दोस्ती स्पोर्ट्समध्ये आम्ही खेळलो नव्हतो। खूप खूप शुभेच्छा असणारे दोन्ही क्रिकेट संघाला विजय ठाकूर यांच्या वतीने, आणि वळूया पुन्हा एकदा आमचे समालोचक रिवाल मात्रे सर मॅन फ्रॉम वोबले यांच्याकडे। धन्यवाद गडगे सर, त्याचबरोबर वैभव भोपी यांचा पहिला आवाज पहिल्या सत्रामध्ये ऐकलात। दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्ली स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकाचं हे आयोजन, खरं तर 8व्या पर्वामध्ये हे आयोजन आपण पाहतोय। उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग आणि आपले लाडके खेळाडू सर्वांना रवींद्र मात्रेचा प्रेमाचा नमस्कार।
मित्रों आपण पाहतोय खरतर ज्यांच्या स्मृतीला घंड उजाला देण्याकरता या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं दरवर्षी विजय शेठ ठाकूर आणि त्यांचे बंधू राज ठाकूर या दोन राम लक्ष्मणाच्या जोडीच्या भावानं एक दर्जेदार आयोजन आपल्याला आपल्या भेटीला आणलंय. आठव्या वर्षाच्या नक्कीच पर्वामध्ये हे आयोजन अतिशय सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि अतिशय देखणा फटका तेवढाच चांगला फटका इथे सोपान मात्रेच्या बाटमधून येतो डिपेक्सच्या कव्हरला दोस्ती स्पोर्ट्सचा कोडली अर्थातच आयोजित स्पर्धेतला हा दर्जेदार चौकार. जय शिवराय. अतिशय चांगली सुरुवात धावसंख्या करायची आहे 68 मात्र त्या धावसंख्येचा पाठला करताना 69 धावा एकूण करायच्या आहेत. 68 धावा पहिला सत्र समाप्त झाला आणि त्याच पद्धतीनं मात्र ही सुरुवात फर्स्ट पॉवर प्लेमध्ये होत असताना गोलंदाज अतुल भोईर समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोपान हा देखील खरं तर कव्हर ड्राईव्ह करायचा होता परंतु फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक होता तैनात. इथे मात्र मिळते एक धाव. एकूण धावसंख्या धावफळकावर जर बघितली तर या हरिग्राम संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 12 या आकड्यावर. ऑन द स्टे थर्ड अंपायरची मागणी केली आहे. सँडी अंपायर आमचे आम्हाला सूचित करत आहेत की तुम्हाला आता तिसऱ्या पंचांची ते कामगिरी करावी लागेल. गोलंदाजावर थोडासा आक्षेप आलाय, शैलीवर आक्षेप आलाय. गोलंदाज अतुल नामक भोईर, गोलंदाज अतुल भोईरवर या आपण चेंडूंचा जर विचार केला तर लास्ट बॉलवर आक्षेप आलाय, शेवटच्या चेंडूवर आक्षेप आलाय फलंदाजांकडनं. गिजा हा क्रिकेट खेळ आहे मित्रांनो, कोणत्याही क्षणाला काहीही होऊ शकतोय. खरं जरा तर जी शैली बघितली गोलंदाज अतुल भोईरची, त्या गोलंदाजाचा विचार केला तर सुरुवातीच्या 5 चेंडू त्याने फेकलेत. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं मारा करतोय. 4 ते 5 पावलांचा स्टार्ट आहे. ऑन द स्टेप लास्ट बॉल इथे मात्र सरळ धोकादायक पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित फलंदाज सचिन घोडविंदे. आणि अशा पद्धतीनं मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. फर्स्ट पॉवर प्ले कम्प्लीट आणि धावसंख्या धावफलकावर 13 लागल्यात. मित्रांनो मॅच सुरू आहे, अर्थातच आजच्या दिवसातला हा पहिला सामना हरिग्राम विपक्ष डेरवली या दोन संघामध्ये. खरं तर या स्पर्धेचं औचित्य पुन्हा एकदा मी सांगेन की ज्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता ही स्पर्धा सुरू आहे. आणि आदरणीय स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर यांच्याबद्दल एवढंच म्हणेन की सहवास जरी संपला असला तरी स्मृती सुगंध देत राहील, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. आणि त्यांचे दोन सुपुत्र अर्थातच आमचे विजयजी ठाकूर आणि राज ठाकूर, त्याचबरोबर अकुर्ली ग्रामस्थ आणि हरिग्राम केवाळे वाकडे ग्रामस्थ, या सर्व सहकारी मित्रांच्या सहकार्यानं मात्र हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर इथे सन्माननीय वाकडे गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व चंद्रकांत पाटील वाकडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले विजयजी ठाकूर यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. आणि श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाचे सर्वे सर्वा पनवेल तालुक्यामध्ये पहिली डे स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित करणारे बाराशेठ मात्रे नागझरी यांचं इथे आगमन झालेलं आहे. बाराशेठ आपणही स्टेजवर यावं. विजयजी ठाकूर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहा दुसरा षटक सेकंड पॉवर प्ले ओव्हर घेऊन येतोय हा डेरिवली संघाचा गोलंदाज शंकर गायकवाड, तर त्याच्या समोर मात्र फलंदाज सचिन घोडविंदे. पहा नॉन स्ट्राईकला सोपान मात्रेला पाहतोय. वाकडी स्पर्धा जी आत्ताच काही दिवसांपूर्वी खरं तर कांचन आयोजित झाली आहे त्या स्पर्धेमध्ये हा हरिग्राम संघ 2 सामने जिंकला होता परंतु अकुर्ली संघाच्या विरोधात त्यांना पराभूत व्हावं लागलं. आणि तोच या ठिकाणी हरिग्राम संघाचा फलंदाज सचिन घोडविंदेच्या बॅटमधून येतोय. वाईड इज लॉंग अनला सँडी पालकर या अंपायरची अगली वेगळी अदा पाहायला मिळते हा खणखणीत षटकार. सुंदर सुंदर संगीत खरं तर या आयोजनावर आधारित. आणि या हा आवाज जर बघितला तर लोकरत्न कविरत्न महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी एकनाथजी माले यांचा आवाज.
चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सचिनचा होता, मात्र चेंडू आणि चेंडूपल्लीमध्ये संपर्क आला नाही आणि अशा पद्धतीनं डॉटबॉलची समाप्ती। धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण जर विचार केला तर 19 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे 19 धावा। कोणत्याही प्रकारचा जुनी गडी बाद करण्यात यश मिळालं नाही डेरवली संघाला। नेक्स्ट बॉल हा चेंडू अगदी खोलात फेकण्याचा प्रयत्न, चेंडू लेग बिफोर द विकेट पायची स्वरूपात बाद होतोय। सचिन गोडविंदे बॅक टू डग आउट। कुरली गावचा कोहिनूर हिरा विष्णू शेटचा दागिना खरा, क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही, क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही। हे रायगड जिल्ह्यात भगवंतदादा गायकवाड आकुर्ली यांचं आगमन झालेलं आहे। भगवंतदादा स्वागत आहे आपलं स्वर्गीय विष्णुजी ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून। वर्याचे स्टेजवर याचे भगवंतदादा गायकवाड आकुर्ली यावर स्टेजवर आपलं स्वागत आहे। तर पाहू शकाल पहिलाच ब्रेक थ्रू मिळाला आहे इथे, मात्र डेरवली संघाला डेरवली संघाच्या गोलंदाज शंकर गायकवाडला पहिली सफलता। 19 या आकड्यावर पहिला गडीबाद सचिन गोडविंदे आणि त्या सचिनची मात्र जागा घेण्याचा नवीन फलंदाज न्यू बॅट्समन वन डाऊनला येताना शुभम भोपी। शुभम भोपी वैभव भोपी यांचे बंधू खरं तर वन डाऊनला येत आहेत, परंतु कांचन नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आपण पाहू शकाल सोपान, मात्र मी वाकडीच्या स्पर्धेचा मगाशी देखील उल्लेख केला की दोन मॅच जिंकला परंतु तिसऱ्या मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, परंतु सर्वात दुःख कोणाला झालं असेल तर सोपान मात्रेला। मालिका वीरच्या रेसमध्ये हा खेळाडू होता, सर्वात जास्त धावा होत्या परंतु तो सोपान नॉन स्ट्राईकला। इथे मात्र शुभमना मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये झेल बराच काल होता तो झेल टिपलाय आणि डेरिवली संघाला आणखी एक सफलता। शुभम मात्र पहिल्याच बॉलवर होतोय झेलबाद। आता फिरतोय आलिशान दमाई दादाच्या नावान, कोणा पुढे न झुकला कधी आहे दादाच मोट मन। दोस्ती यारीत बाजी कर विजय दादा लय दिलदार, दोस्ती यारीत बाजी कर विजय दादा लय दिलदार, दोस्ती यारीत बाजी कर विजय दादा लय दिलदार। सुंदर संगीत दोस्ती हे नाव आल्यानंतर तुम्हा आम्हा सर्वांनाच खरं तर या दोस्तीचा वेड लागला असतो, कारण प्रत्येक जोही मित्र असतो अर्थातच मैत्री असेल ज्यामध्ये खरं तर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून समजला जातो। आणि विजय ठाकूर यांनी या परिसरामध्ये टेनिस क्रिकेटसोबत मैत्री देखील जोपासली आहे, कारण आजही आठवतं आम्हाला शिवनसाई गावचा एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व अर्थातच श्रीधर यांची आठवण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच येईल, कारण दोस्ती म्हटली तर अशी जी मंडळी आहे आजही आम्हाला आठवत आहेत। आणि याच विजय ठाकूरना श्रीधरच्या सोबत अनेक दिग्गज खेळाडूंना देखील या परिसरामध्ये खेळण्यासाठी आणलं आहे, मग त्यामध्ये विश्वास पाटील टोनरेचा देखील मी उल्लेख करेन। या परिसरामध्ये अनेक वर्ष तो खेळायचा आणि आज या दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ली तर नाव देखील दोस्ती आणि त्यांच्या वतीने स्पर्धा हा चेंडू ऑफस्टम्प सोडून गेला। पंचांनी इशारा केला आहे हा आहे वाईड स्वाईर अतिरिक्त अर्थातच एक अवांतर धाव। आणि पहिल्या सत्रामध्ये वैभव बघितलं तर एकही अवांतर धाव आली नव्हती, खास करून या हरिग्राम संघाच्या गोलंदाजीचं आपल्याला वैशिष्ट्य पाहायला मिळालं। 6 षटकांची जी मॅच आहे आणि 6 षटकामध्ये एकही वाईड नव्हता, परंतु इथे मात्र अवांतर धाव डेरिवली संघाचा गोलंदाज फेकतो इथे स्वैर हा डायरेक्ट इट यस इट इज सेफ नाऊ बॅट्समन। आणि बॅट्समन मात्र आता सेफ आहे, कारण खरं ते धोका होता ही धाव घेताना फलंदाज ज्या पद्धतीनं आपण पाहू शकाल हा धोकादायक डेंजर झोनला सोपान होता, एक मातब्बर खेळाडू पाहू शकाल स्क्रीनवर कशा पद्धतीनं पॉप इन क्रीजमध्ये सुरक्षित राहिला आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली आहे। सोपान मात्रेवर सर्व काही निर्भीड असेल या हरिग्राम संघाचं। हरिग्राम म्हटलं तर नक्कीच वागेश्वर श्रीराम हरिग्राम त्यांच्या जागृत देवाचं नाव वागेश्वर आणि या नावानं हा संघ खेळतो आहे। तर दुसऱ्या बाजूला मानसी स्पोर्ट्स डेरवली तातच मानसी स्पोर्ट्स या नावानं हा खेळत असताना पहिला मॅच सुरू आहे, मात्र धावसंख्या जर बघितली तर 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली 69 धावा करायचे आहेत। न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज महेश जाधव, अनेक वर्षांचा अनुभव महेश घेऊन या खेळपट्टीवर खेळणार पुन्हा एकदा। इथे काय घडलं यस
संवाद सुसंवाद कोऑर्डिनेशन नव्हतं आणि महेशनं जसा चेंडू पाळायला लागला सरळ धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र त्याला देखील धावचित बाद व्हावं लागतं. तुमचं लक्ष खेळपट्टीवर असणे, तुमचं कॉन्सन्ट्रेशन खेळपट्टीवर असणे फार गरजेचं आणि नो कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन यस इट इज आउट. अरे कशाला 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 अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे वेडेपणा तू केलास रे धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे धावता धावता फुकट तू. आणि हरिग्रह खरं तर महेश नाराज असेल स्वतःवर आणि आमचे जे कार्टून्स एन्जॉयमेंट करतायत. विजय शेट्टी, एक तुमची वेगळीच संकल्पना आम्हाला पाहायला मिळाली आहे. जे कार्टून्स या मैदानावर नसतायत, खरं तर जसं काही प्रीमियर लीगमध्ये हे कार्टून्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते एंटरटेनमेंट सुरू आहे. चांगली संकल्पना, विजय शेट्टी यांचं कौतुक करावं लागेल. आणि खरं तर खेळाडू बाद झाल्यानंतर लगेच कार्टून्स किंवा संगीत वाजल्यावर लगेच उतरतात आणि नाचतात, ही एक वेगळं चित्र आणि खरं तर आल्हाददायक प्रसंग आपल्याला लगेच पाहायला मिळत आहे. खास करून डी जे मास्टरचं मी देखील कौतुक करेन आणि नो डाऊट डी जे मास्टर आवाजच आम्ही ऐकून सांगू की हा डी जे मास्टर कोण असेल तर नितीन, अर्थात धुंद्रेत गावचा हा एक वेगळीच ओळख छाप. उसरघरला फार मोठी प्रसिद्धी मिळाली असती कांचन या नितीन डीजेला. एवढा मोठा स्टेज आपण त्याला उपलब्ध करून देत होतो, तिथे प्रसिद्ध झाला असता तर नक्कीच अख्ख्या ठाणे जिल्ह्यामध्ये तो आणखी प्रसिद्ध झाला असता. आणि ते देखील त्यांनी कबूल केलं ठाणे जिल्ह्यामध्ये की रायगडमधला डी जे मास्टर आम्हाला ऐकणार नाही. आम्ही देखील सांगितलं की आयोजनामध्ये तुम्ही बाप आहात, परंतु कुठेतरी साऊंड सिस्टम म्हटली तर रायगडच्या डी जेची आठवण येते ठाणेमध्ये देखील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, यास टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला. बॅकफुटला गेला आणि थोडंसं टॅप करण्याचा प्रयत्न केला तिथले, परंतु शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा होता. तिथे मात्र मिळते एक धाव. एका धावीने संघाची धावसंख्या बराच काळा या ठिकाणी थांबली होती, ती धावसंख्या आता 22 जाऊन पोहोचली आहे. 22 रन्स लॉस ऑफ 2 विकेट, अर्थात तिसरा गडी देखील महेशला आपण पाहिला ज्या पद्धतीने धावचीच बाद झाला, म्हणजे 3 बाद झालेत. शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट अँड पुल केलाय, परंतु इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे उभा आणि एक मोठी विकेट. अर्थातच ज्या पद्धतीनं फलंदाज विशाल भोपी 5 क्रमांकावर आला होता, एक हार्ड हिटर फलंदाज होतोय जेलबाद. जय शिवराय. चेंडू द्यायचे तर आपण बघितलं तर शिवरायांची गीतं देखील सातत्यानं ऐकतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर तळवार हे गीत शिवरायांचं आपण ऐकलं, आता ही तळवार म्हटली ना तर मी खरं तर शिवरायांचा इतिहास आपल्याला सांगेन. पाण्याची पूर्तता करायची आहे, कारण प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारं भवानी मातेचं मंदिर आणि आई भवानी मातेनं प्रसाद रूपी दिलेली तलवार महाराजांना, शिवछत्रपती राजांना, आणि त्या तलवारीच्या जोरावर स्वराज्याची स्थापना निर्मिती केली आहे असं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. जय शिवराय. शिवरायांना देखील दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ली यांच्या वतीनं त्रिवार आणि त्रिवार मुजरा. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे आयोजन, खरं तर या आयोजनाला सुरुवात झाली होती रजनी स्पर्धेतून. आपण बघितलं तर पहिल्या वर्षामध्ये अदई सर्कल मैदानावर अगदी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि तिथून मात्र विजयशेठ ठाकूर यांची स्पर्धा अजूनपर्यंत थांबली नाही. पहा 8 पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय आणि पुढल्या वर्षी डे नाईटची स्पर्धा असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा अतुल भोईर आणि तिसऱ्या पंचांची मागणी या सँडे अंपायर सांगतायत की कंटिन्यू राहील. तिसऱ्या पंचांचं काम पाहण्यासाठी जावं लागेल आपल्याला अंपायरला जर गोलंदाज अतुल भोईर येत असेल तर, अशी मात्र आपल्याला सूचना इथे पंचांनी देखील केली आहे. तर जायचं आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. धावसंख्या धावफलकावर 22 षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालं. पाया गोलंदाजीचं विश्लेषण सांगायचं झालं तर अतुलनं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये 13 धावा खर्च केल्या, त्यानंतर शंकर गायकवाड आला त्यांना 8 धावा देत 2 सफलता मात्र त्याला मिळाल्यात. अशा पद्धतीनं मात्र एक चांगली गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये पाहायला मिळाली. न्यू बॅट्समन
रोहित घरात ऑन स्ट्राइक. रोहित घरातला आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राइकला खरं तर सोपान मात्रे अजूनही उपस्थित. पहिलाच बॉल यस ऑफ स्टंप सोडून गेलाय. पंच जी आमचे सावंत सर इशारा करतात की हा आहे वाईड स्वैर अतिरिक्त पहिला बॉल. आणि धावसंख्या एक न वाढली, धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचली. आपण संजय सावंत सरांना पाहतोय बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा ही स्पर्धा विजय शेटची स्पर्धा म्हटली तर संजय सावंत आणि दुसरे पंच पण जावेद फरीद ही जोडी 100% हजर असायचीच. आता सुनील पाटील त्यांना सोबत असतील आणि त्याचबरोबर सँडी फालकर. शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट अँड फुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल अँड हँडसम ब्युटिफुल स्ट्रोक एस वेलकम द सिक्स रन. बाबा 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 घुमायला घुमायला तो 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 बाहेर षटकार नीटगड्या बॉलिंग करायला लागल ना योना ठेवी. काय मिक्सिंग आहे गीतांची देखील आपण पाहतोय आणि आमचे कार्टून देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने डान्स करतायत. बाळाचा आवाज करत आवाज होता आदिवासी समाजातला हा एक गीतकार फार गाजलाय हा मी म्हणेन या क्रिकेटच्या पडलामध्ये. आणि रोहित घराच्या बॅटमधून षटकार आलाय. राजकारणामध्ये रोहितचं नाव आहे, भावी विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या मातोश्री. तर हा चेंडू डॉट जातोय. आई उपसरपंच पदावर आहेत, त्यानंतर खरं तर रोहित देखील चांगली कामगिरी करतोय या क्रिकेटच्या पटलावर, चांगली फलंदाजी. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्या प्रयत्न होता परंतु गोलंदाज अतुल कमबॅक करतोय. जरी षटकार आला असला तरी त्यानंतरचे मात्र त्यांना दोन बॉल डॉट फेकलेत. म्हणजे अतुल भोईर देखील मी तर म्हणेन हा एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. आता मात्र समीकरण जर विचार केला तर 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 40 धावा कराव्या लागतील आणि चेंडू मात्र अगदी खोलात फेकलाय. दांडी गुल मधला स्टंप उद्ध्वस्त केलाय फलंदाज रोहित घरात. बॅक टू डग आउट. आणि इथे मात्र या चेंडूचा विचार केला तर अतुल भोईरच्या षटकामध्ये देखील लास्ट बॉलवर विकेट आपण स्क्रीनवर पाहू शकाल. साईप्रीतच्या माध्यमातून काय चेंडू फेकला अगदी ब्लॉक हॉलमध्ये आणि ब्लॉक हॉल चेंडूवर अगदी ज्या फलंदाज रोहितचा विचार केला तर स्टंप मात्र उखडला गेला आणि एक मोठी विकेट आणखी एक मिळते डेरवली संघाला. आणि डेरवली संघाचा जर विचार केला तर 3 षटक फेकून झालेत आणि 3 षटकामध्ये त्यांनी धावा आत्तापर्यंत फक्त 29च खर्च केल्यात. 2 स्पेल केले अतुल भोईरनं आणि अतुल भोईरच्या 2 षटकामध्ये धावा आल्यात आपण जर बघितला तर फक्त 21 आणि त्यानं सफलता मिळवल्यात 2. तर शंकर गायकवाडचा विचार केला तर फक्त 8 धावा आणि 2 सफलता. एक गोलंदाजीचं पृथक्करण होतं. फलंदाजीचा जर आपण धावसंख्येचा आलेख बघितला तर ज्या पद्धतीनं 4 फलंदाज मात्र 0 या धावसंख्येवर कोणत्याही प्रकारचं खातं न खोलता बाद झालेत. एक मेव सोपान मात्र सोपान म्हात्रे मैदानावर खेळतोय. नवीन फलंदाज धनंजय वोपी ऑन स्ट्राईक. सोपान हा चेंडू मात्र फटका फसलाय की काय झेल फार इम्पॉर्टंट येस टेक इन द कॅच. अर्थातच एक आणखी एक हदरा फार मोठा धक्का सोपान मात्रे तंबूच्या आश्रयाला. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारू या स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. Oh, my God.
थँक्यू. आता समीकरण इक्वेशन 17 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. न्यू बॅट्समन इन एट नंबर 8 आठव्या क्रमांकावर आणि सातव्या क्रमांकावरची जोडी ही मैदानावर खेळपट्टीवर धनंजय भोपी आणि त्याच्यासोबत प्रदीप घरात. 17 चेंडू 40 धावा धावा तर कठीण नाही आतापर्यंत अजूनपर्यंत विचार केला तर, परंतु सातव्या आणि आठव्या क्रमांकावरची जोडी काय करेल हा प्रश्नचिन्ह मात्र सर्वांच्या मनामध्ये असेल. गोलंदाज आकाश भोईर. सेकंड बॉल, यस, आम्ही अजूनही शर्यत संपलेली नाहीये हे प्रस्थापित करत असताना आल्या क्षणी मात्र धनंजय भोपीच्या पाठमधून उत्तुंग पाहायला मिळतोय. दोस्ती स्पोर्ट क्लब अकुर्ली आयोजित स्पर्धेतला हा उत्तुंग षटकार. थँक्यू नितीन, अभी शानदार जीत के लिए बहुत जानदार मेहनत करनी पड़ेगी. 16 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. 34 रन्स टू विन रिमेनिंग 16 डिलिव्हरीज. 16 गेंदों में 34 रनों की जरूरत. हे मॅचचं इक्वेशन असेल आता मात्र खेळाडूंच्या समोर. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे मात्र चेंडू आणि चेंडू फलीमध्ये संपर्क आला नाही. डॉट बॉलची समाप्ती आणि चकमा खानेवाले गेंद पे कोई नंबर नाही होता. अक्सर कहते हमारे परदेशी सर चिंचपाडा गावचे एक जुने जाणगी समालोचक, आणि इथे मात्र तशाच पद्धतीचा हा डॉट बॉल जातो. धावसंख्या धावपलकावर स्थगित. उर्वरित 15 चेंडू आणि आता विजयासाठी 34 धावांची आवश्यकता असेल हे लक्ष, हे समीकरण लास्ट मोमेंटला. परंतु सातव्या क्रमांकावरचा धनंजय मात्र पुन्हा एकदा सज्ज. आडव्या बाटना यास खेळतोय. आता मात्र षटकार आल्यानंतर काय घडलं पहा. मैदानावर आकाशनं 3 बॉल डॉट फेकलेत. प्रत्येक क्षणाला मात्र वरचढ होत आहेत, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. समीकरण कठीण होत चाललंय. 3 बॉल डॉट फेकलेत त्यानंतर आकाशनं, एक षटकार जरी आला असला. आता समीकरण 14 चेंडू 34 धावा, षटकार येणे गरजेचं आहे. हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक सिलिमिड ऑफला झेल खाली आहे आणि व्हेरी गुड फिल्डिंग. पहा, एकही झेल अजूनही ड्रॉप झाला नाहीये, म्हणजे किती क्षेत्ररक्षण चांगलं आहे. आणि फलंदाज धनंजय देखील तंबूच्या आश्रयाला येत असताना पाता पाता 7 गडी मात्र हरिग्राम संघाचे तंबूमध्ये परतलेत. म्हणजेच पहा, आता 8व्या आणि 9व्या क्रमांकावरची जोडी खेळते. फक्त 2 फलंदाज सुरक्षित आहेत आणि धावा करायच्या आहेत. 13 चेंडूमध्ये 34 धावा. आणि खरं तर कांचन, या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर कदाचित पुन्हा एकदा हा हरिग्राम संघ शिरकाव करेल या मॅचमध्ये. कारण 13 चेंडू आणि 34 धावा, फक्त 3 फलंदाज बॅलन्स आहेत. आणि अशा पद्धतीनं 13-34 हे समीकरण. या चेंडूवर एक डिक्लेअर फटका येणे अनिवार्य असेल. हा चेंडू प्रयत्न तर केलाय, परंतु पुन्हा एकदा फटका फसतोय. उलट दिशेने गोलंदाज झेल टिपतोय. काय गोलंदाजी पहा, व्हेरी गुड बॉलिंग. आणि आणखी एक फलंदाज 8 गडी मैदानातून तंबूच्या दिशेनं परतलेत. म्हणजेच 8वा फलंदाज बाद होतोय प्रदीप घरात. जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा, या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा. शिवशंभूवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी, विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक केला आयोजित त्यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला अकुर्ली ग्रामस्थानी, सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थानी. नक्की संगीत सुंदर आहे आणि सहकार्य सपोर्ट हे फार महत्त्वाचं असतं आणि त्या पद्धतीचं सहकार्य या परिसरातील बा सर्वांनीच केलं आहे. सर्वांचं आपण कौतुक करूया. परंतु मॅचमध्ये सपोर्ट कोण करेल या फलंदाजपैकी? फलंदाज प्रताप
आणि नवीन फलंदाज आणू. 12 चेंडू 34 धावा. अडचणी तर आल्यात, परंतु त्या अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात, आणि ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. 12 चेंडू 34 धावा. प्रताप आणि अणू तर ओव्हर घेऊन येतोय. अमन हात मोडे. अमनचा हा पहिला बॉल असेल, मात्र समोर फेस करेल फलंदाज अणू. अणूला आता काहीतरी चमकदार कामगिरी करावी लागेल. हिरो बनण्याची संधी आहे, परंतु इथे आतापर्यंत डेरेवली संघाचे गोलंदाज हिरो बनलेत. हा चेंडू यास सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तो देखील फटका पसलाय बराच काल हवेमध्ये, आणि एकही अजूनपर्यंत झेल ड्रॉप होत नाहीये. काही दर्जेदार फिल्डिंग मात्र डेरेवली संघाची पाहायला मिळते, आणि फलंदाज क्रमांक इथे 9 देखील तंबूच्या आश्रयाला. थँक यू डीजे. पहा, हरिग्राम संघाचे 5 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झालेत. म्हणजे एकही फलंदाज खरं तर खेळपट्टीवर थांबायला तयार नाही आहे. धावा तर कठीण नाही आहे कंचन वैभव बघितलं तर, परंतु विकेट त्यांनी जास्त गमावलेत. 11 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. चेंडू हलकासा टॅप केलाय. पहा काय करायचं आहे तुम्हाला, हेच करायचं आहे. प्रत्येक चेंडूवर धावा येणे गरजेचं असताना विकेट तुमचे जास्त गेले, आणि त्याच क्षणाला तुम्हाला इथे अडचणीचा आता मात्र पूर्णपणे सामना करावा लागते. मिळते इथे 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या बराच काळ थांबली होती धावसंख्या. आपण बघितलं तर ती धावसंख्या आता सरसावते. जवळजवळ आपण जर विचार केला तर 5 चेंडूंची वाट पाहावी लागली, त्यानंतर मात्र या 2 धावा येत आहेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी, 32 धावांची गरज. 10-32, परंतु पहा अंतिम जोडी मैदानावर. अंतिम जोडी काहीतरी चमत्कार करिश्मा करेल का? आणि इथे विकेट तर अगदी मी म्हणेन सेफ ठेवणे गरजेचं असेल. मिळते 1 धाव. विकेट सांभाळत मात्र या अंतिम क्षणापर्यंत सामना करायचा आहे तुम्हाला. अडचणीला अगदी मी म्हणेन सामोरं जावं लागेल असा हा मॅच. 9 चेंडू 31 धावा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. अगदी मोठ्या फटकेबाजीनं चेंडू यास अलॉंग द कार्फे ड्राईव्ह. सरळ चेंडू स्टेट ड्राईव्हला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. बॅक टू द बॉलर पकडला, मात्र मिळते फक्त ज्या पद्धतीनं 1 धाव. 1 धाव मिळते संघाची धावसंख्या धाव फलकावर इथे 39. 8 चेंडू आणि 30 धावा. प्रत्येक चेंडूवर प्रहार करत आपली विकेट सेफ ठेवत हा मात्र हरिग्राम संघाला सामना करावा लागेल. आणि हा मात्र अखुट टप्पाचा चेंडू. चेंडूला थोडीशी या ठिकाणी उंची दिली आहे, बाउन्स केलं आणि डॉट बॉल. गरचा मैदान आहे हरिग्राम म्हटलं तर अगदी जवळच, आणि गरचा मैदान सरावाचं मैदान असताना आता अडचणीत येताना आपल्या पाहायला मिळतोय. 7 चेंडू 30 धावा. 7 चेंडू 30 धावा, परंतु क्रिकेट अनिश्चित खेळ आहे मित्रांनो. कधी कधी अंतिम क्षणाला अंतिम जोडी देखील काही एक आपल्या संघासाठी करिश्मा करू शकते. अमनचा हा बॉल, परंतु नाहीये. इथे काय घडलं तर षटक समाप्त झाला, आणि अशा पद्धतीनं 5 षटक देखील समाप्त. धावसंख्या धावफलकावर 39. 6 चेंडू आणि आता विजयासाठी अगदी कठीण समीकरण, म्हणजेच 30 धावा हे समीकरण राहिलंय. 6 चेंडू 30 धावांची गरज. आणि खरं तर पाहिलं जातं, आपण बघितलं तर कांचन हे आव्हान काय एवढं कठीण नव्हते. 6 षटकामध्ये तुम्हाला 69 धावा करायच्या होत्या, परंतु काय घडलं मैदानावर. या हरिग्राम संघाला आता 6 बॉल आणि 30 धावा, म्हणजे अर्धा पल्ला देखील अजूनही गाठता आला नाही आहे. 5 षटकं पूर्ण झाली आहेत. खास करून अतुल भोईरचं आपण कौतुक करूया, ज्यानं जी सुरुवात केली ना 2 स्पेल तर स्पेल, आणि ज्या संघाची बांधणी केली संदेश अतुल भोईरनं, ते अगदी पाहण्यासारखी आहे. त्याचबरोबर खरं तर एक यशस्वी आयोजक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अतुल भोईर आणि त्याच बरोबर अनिकेत दरे,
ज्यानं सुरुवातीच्या पहिल्या फेरीमध्ये चांगली खेळी केली आहे. आणि नक्कीच खरं तर या मॅचमध्ये जिंकणाऱ्या संघाला आणखी एक सुवर्ण संधी असेल. आमचे विजयजी ठाकूर सांगतायत की डायरेक्ट वाटचाल मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला दुसरा विजय देखील मिळेल सहज, कारण तुम्ही पहिला मॅच खेळण्यासाठी आलात लवकर इथे. आणि आयोजकांच्या प्रमाणे नियमाप्रमाणे तुम्हाला आता डायरेक्ट संध्याकाळी 3 ते 4 वाजता यावं लागेल. फार मोठी विश्रांती मिळेल या विजयी संघाला. आणि विजयाच्या उंबरड्यावर कोण असेल तर मानसी स्पोर्ट्स डेरिवली. हा चेंडू आल कसा ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु हा उशिरा ना का येईना, परंतु इथे डिफाईन लाग येतोय हा कणकणीत चौका. थँक्यू. नेव्हर माइंड. इथे 4 चेंडू आता विजयासाठी 26 धावा, म्हणजेच प्रत्येक चेंडूवर जरी षटकार आला तरी हरिग्राम संघ आता विजयाच्या मी म्हणेन जवळ जाऊ शकत नाही. आणखी एक डॉट बॉल, औपचारिकता बाकी आहे. आता मॅचमध्ये खरे तर रंगतपणा नाहीये. हां रंगतपणा नाहीये, परंतु ऑलआउटचा एक विक्रम या मैदानावर एक वेगळाच, परंतु ते सेव्ह करावं लागेल. विचुंबे संघ ऑलआउट झाला या मैदानावर. आणि तशाच पद्धतीचा आता मात्र सेफिंग क्रिकेट, सावध सुरक्षित पवित्रा घ्यावा लागेल हरिग्राम संघाला, आपल्या नावावर कुठेतरी खराब रेकॉर्ड होऊ नये. अनेक विक्रम होतात चांगले, परंतु ऑलआउटचा विक्रम होऊ नये असंच म्हणेन, कारण विचुंबे संघ या मैदानावर ऑलआउट झाला आहे. गोलंदाज हरीश पाटील. जिंकणाऱ्या संघाला लगेच मात्र वाटचाल मिळेल, लगेच दुसरा मॅच आपण सुरू करायचा आहे कोणत्याही प्रकारचा वेळ न घेता. नागझरी आणि अकुर्ली घरचं आयोजन आहे, आणि घरच्या आयोजनामध्ये हा संघ खेळेल. हा चेंडू लॉंग ऑफला खेळायचे, क्षेत्ररक्षक येतोय, ऑल आउट की नाही, परंतु इथे काय घडलं, झेल पहिलाच मात्र या सत्रामध्ये सुटताना ड्रॉप होताना पाहायला मिळालो. शेवटच्या क्षणापर्यंत आपण जर बघितलं तर अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण झालं होतं या डेरिवली संघाचं, पण ऑल आउट पासून हा वाचला आहे मी म्हणेन संघ हरिग्राम. आणि इथे यस हरिग्राम संघाचे सर्व खेळाडू बाद, विचुंबे संघानंतर आणखी एक संघ होतोय ऑल आउट. आणि 24-26 धावांनी हा विजय प्रस्थापित करतोय मानसी स्पोर्ट्स डेरिवली टीम. हार्दिक अभिनंदन. तर एक दमदार लढत झाली आजच्या तिसऱ्या दिवसाची. पहिली लढत एका बाजूला मानसी 11 क्रिकेट संघ डेरिवली, तर दुसऱ्या बाजूला आपण वागेश्वर श्रीराम क्रिकेट संघ हरिग्राम. लाईनअप करायच्या बघा, वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघ लाईनअप करायचे आहे. लाईनअप करूनच आपण मैदानामध्ये खऱ्या अर्थाने हस्तवंदन करायचे. बघा दोन्ही क्रिकेट संघाला निश्चित स्वरूपात मानसी स्पोर्ट्सला पण शुभेच्छा.